हरे कृष्णा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 4, ज्ञान कर्म संन्यास योग. आणि यामध्ये आपण आतापर्यंत श्लोक नंबर, लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 9 कव्हर केला होता, 8 आणि 9, राईट. तर ह्या अध्यायाची सुरुवात जेव्हा भगवंत करतात तेव्हा तुम्हाला कनेक्शन मागच्या अध्यायापासून भेटत आलेलं आहे. श्लोक नंबर 3.35 मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता. तिसरा अध्याय कर्मयोगाचं वर्णन करत आणि ते वर्णन करता करता तिसऱ्या अध्यायाच्या शेवटला अर्जुनाने प्रश्न विचारला की कर्मयोग करण्याकरता या जगामध्ये भरपूर ऑब्स्टॅकल्स आहेत, बाधा आहेत. त्यातली एक बाधा म्हणजे काम. तरी कुठनं उत्पन्न होतं, त्याला कसं कंट्रोल करायचं, हे त्यांनी प्रश्न विचारला होता. आणि मग त्याचं उत्तर भगवंतांनी तिसऱ्या अध्यायाच्या अंतिम पर्यंत दिलं. चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला पण भगवंताने सांगितलं की ऍक्च्युली काम दूर करण्याकरता ज्ञान पाहिजे, राईट. आणि त्या ज्ञानाचा आपण अवलंबजावणी केली पाहिजे. असं हे ज्ञान मी सूर्यदेवाला अगोदर दिलेलं होतं आणि हे ज्ञान मी अनादिकाळापासून देत आलेलो आहे. मग ते सांगितल्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला की सूर्यदेवाला हे ज्ञान तुम्ही दिलं तेव्हा तुम्ही तर त्याच्यापेक्षा वयाने लहान आहात, हे कसं? आणि मी जर सोबत होतो तर मला कसं आठवत नाही? मग भगवंतांनी आपल्या दिव्यतेबद्दल सांगायला सुरुवात केली. श्लोक नंबर स्पेशली 7, 8, 9 हे जे 3 श्लोक आहेत, 5, 6, 7, 8 आणि 9 या श्लोकांमध्ये भगवंतांबद्दल त्यांनी स्वतःबद्दल आपली दिव्य माहिती सांगितली की मी कोण आहे, मी कुठं येतो आणि मी कसा आध्यात्मिक आहे. तू पण आध्यात्मिक आहेस अर्जुन, पण तू जीव तत्व आहेस त्यामुळे तू विसरून जातोस, राईट. आणि माझ्या अवताराचा उद्देश काय आहे, परित्राण आहे साधुनाम विनाशायचे दुष्कृताम, राईट, संभवामी युगे युगे. पण याच्याहून पलीकडे माझा महत्वाचा उद्देश या जगामध्ये येण्याचा आहे की सगळ्या जीवात्म्यांना माझ्याकडे आकर्षित करणे. म्हणून जन्म कर्मचे दिव्यम एवं व्यवत्य तत्वता अत्यादयम पुनर्जन्म नेती मामेति स्व अर्जुना, की मी या जगात येऊन अनेक लीला करतो आणि या जगातील बद्ध जीवांचं जे मला विसरून गेलेले आहेत त्यांना माझ्या लीलांकडे आकर्षित करतो. आणि त्यांनी जर मला ईश्वर म्हणून बघितलं आणि ईश्वर अशा प्रकारे लीला करतो या जगात येऊन छोट्या लहान मुलाच्या रूपामध्ये किंवा एका मनुष्याच्या रूपामध्ये, मग त्याला कळेल की माझे दिव्यत्व काय आहे आणि माझी महती काय आहे. मग तो माझ्यावरती प्रेम करेल, बघेल की एवढे महान भगवंत आपल्याकरता असे अनेक अनेक अवतार घेऊन आपला उद्धार करण्याकरता जगामध्ये येतात. अँड दॅट्स हाऊ आपण 9वा श्लोक कन्क्लूड केला होता लास्ट टाइम. आणि त्या 9व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद ऍक्च्युअली सांगतात की पहिल्या पॅरेग्राफ मध्ये भक्त निर्विशेषवादी आणि योगी यांना मिळणारी मुक्ती आहे ना, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मुक्ती भेटते, राईट. ते वर्णन पुढे येईलच. प्रभुपादाने इथे वर्णन केलेलं आहे की भक्त असतात ते भक्त बनतात, निर्विशेषवादी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये जातात आणि जे योगी आहेत ते त्यांना अनेक सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, राईट. आणि असे नंतर प्रभुपाद पुढे देतात की असे भगवंत या जगामध्ये अनेक लीला करण्याकरता स्वतःला विस्तारित करतात. आणि लास्टच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेले प्रभुपादाने की तार्किक विद्वानांची काय स्थिती या जगामध्ये आहे आणि त्यांना मुक्तीची संधी कधी प्राप्त होईल. प्रभुपाद लास्टच्या पॅरेग्राफच्या लास्टच्या 4-5 लाईनमध्ये लिहितात, भगवद्गीतेवर सांसारिक पंडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग साठल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे अनेक तार्किक ज्ञानी भौतिक जगामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कर्मे करत असतील पण त्यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. विचार करून घ्या, हे जे मनुष्यानाम सहस्रशु कश्चित सिद्ध आहे, येतनामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ति तत्वता. हजारो 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 कोटी कोटी मनुष्यामध्ये काहीतरी मनुष्य मुक्ती मार्गामध्ये येतात आणि त्यातल्या क्वचितच लोकांना भक्तीची मुक्ती प्राप्त होते, किती दुर्मिळ आहे. आणि जे लोक भगवद्गीतेला जशी आहे तशी या प्रमाणे घेत नाहीत त्यांच्याकरता मुक्तीचा मार्ग फार फार दूर आहे, भले भगवद्गीता त्यांच्या हातामध्ये असेल. प्रभुपाद येतात ज्याप्रमाणे मधाच्या बाटलीला जर आपण बाहेर न चाटण्याचा प्रयत्न केला थोडी तुम्हाला मध भेटणार आहे. समजा तुम्ही डबा घेऊन गेला असाल तुमच्या ऑफिसमध्ये भाकरी भाजी आणि तुम्ही डबा ऑफिसमध्ये काढला पिशवीतना बाहेर आणि फक्त डब्याला बाहेरून बघत बसला आणि बाहेरूनच तुम्ही त्याला हे करताय हात लावताय किंवा बघताय, तर तुमचं पोट भरेल का?
डबा उघडून त्यातनं पाळी पोळी भाजी काढून खायला लागेल ना. ते तार्किक विद्वान जे आहेत ते काय करतात, मधाच्या बाटलीला बाहेरूनच स्पर्श करत असतात, त्यामुळे त्यांना गीतेचं कधीच तत्वज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून गुरु शिष्य परंपरा एवढी महत्वाची आहे, जी आपल्याला गीतेच्या डेप्थ मध्ये घेऊन जाते. दॅट्स हाऊ या श्लोकाला इथपर्यंत कन्क्लूड केलं. आणि त्यानंतर मग पुढे आता मग जेव्हा 10वा श्लोक चालू होतो तेव्हा भगवंत सांगतात की मग अशा प्रकारे माझी महती आहे, माझ्यापर्यंत लोकांना यायचं असतं, मग माझ्यापर्यंत पोहोचण्याकरता लोकांना काय काय प्रॉब्लेम आहेत, यु नो, का लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर तीन प्रॉब्लेम दिलेले आहेत. श्लोक नंबर 10 वाचा. प्रभू जातो प्रभू वाचा. श्लोक नंबर 10. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. वीत राग भय क्रोध मतमय वामम उपसीता बहवा ज्ञान तपसा उता मत भावम आगता. आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेली, पूर्णपणे मतपरायण झालेली आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गत काळातील अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्याला तीन बेसिकली ऑब्स्टॅकल्स असतात भगवंतांपर्यंत पोहोचण्याकरता. या तीन समस्या आपल्या जीवनामध्ये आहेत. सर्वात पहिली समस्या आहे राग. यु नो, राग म्हणजे बेसिकली आसक्ती. वर्ड टू वर्ड मध्ये तुम्हाला दिसेल, यु नो, वीत म्हणजे मुक्त झालेला. तर आपल्याला या तीन गोष्टींपासून मुक्त व्हावं लागेल. सर्वात फर्स्ट गोष्ट आहे ती म्हणजे राग. राग म्हणजे राग तो राग नव्हे संस्कृत मधला राग. राग म्हणजे बेसिकली आसक्ती. राईट. प्रभुपादांनी ह्या श्लोकाच्या तात्पर्याच्या पहिल्या पॅरेग्राफ मध्येच लिहिलेलं आहे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परम सत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय दुस्तर आहे. राईट. मग अशा व्यक्तीला काय वाटतं की सी बेसिकली या जगामध्ये विषयासक्त होणे म्हणजे आपलं जे मन आहे या जगामध्ये अडकवणे. आता आपलं मन जर या जगामध्ये अडकलं असेल तर भगवंतांकरता मन कुठे उपलब्ध आहे? नाही आहे ना उपलब्ध. मग आपण आपलं मन भगवंतांना देऊ शकत नाही आणि जोपर्यंत आपण आपलं मन भगवंतांना देत नाही तोपर्यंत आपलं शुद्धीकरण होऊ शकत नाही. राईट. म्हणून जर समजा एखादा व्यक्ती त्याला वाटत असेल वा ये दुनिया कितना अच्छा जगह है यार, कितना चैन और सुकून है यहाँ पे, यु नो, जोपर्यंत व्यवस्थित चालले तोपर्यंत. राईट. जरा टेम्पररी वाटेल, अरे वाह कोई युद्ध नाही हो रहा है दुनिया में, यु नो, वेदर भी अच्छा है, बारिश टाइम पे हो रही है, मेरा नौकरी चल रहा है, पैसा पानी ठीक से आ रहा है, सब कुछ, यू नो, बच्चे स्कूल में पढ़ रहे हैं, बैंक बैलेंस है, वाओ, दिस वर्ल्ड इज सच अ नाइस प्लेस, लेट मी एंजॉय, यहीं पे रहता हूँ मैं, मजा करता हूँ. मग अशा व्यक्तीला या जगातनं बाहेर पडायची संधी अजिबातच नाही आहे. हा असा व्यक्ती आहे जो जेलमध्ये आहे. जेलमध्ये जो प्रिझनर आहे त्या प्रिझनरला काय आहे, जे जेलमधले जे यु नो व्यवस्थापन आहे ते त्याला आणून देते, खा रे चपाती खा, है ना, ये चपाती लो खाओ, अच्छा ये कपड़ा है वहां पे लो पहनो उसको, अच्छा वहां बाथरूम है वहां जाके स्नान कर लेना, ठीक है, और थोड़ा पत्थर है वहां पत्थर फोड़ के आ जाना. त्याला वाटतं की मी माझी ड्युटी करतोय, यु नो, माझी ड्युटी पूरी झाली की मला त्याचा मोबदला भेटतो, मला माझी यु नो अन्न भेटते, वस्त्र भेटते, निवारा भेटते, मी सुखी आहे इथे. पण जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो विचार करेल की अरे जेल में रहना ये कोई बुद्धिमान की बात है क्या, है ना. आणि या भौतिक जगाची तुलना कशाशी केलेली आहे, जेलशी केलेली आहे. महाराज नेहमी सांगतात की या भौतिक जगामध्ये यु नो जे जीवात्मे आहेत ते काय करतायत, दगड फोडतायत. जशी कैद्यांना सजा होते पिंजऱ्यामध्ये दगड फोडायची. राईट. त्याप्रमाणे आपण सगळे काय करतोय, दगड फोडतोय दिवस रात्र. कोणाला विचारलं काय करतोय कुठे चालला, नाही बहुत बिझी हूं मैं, बिलकुल टाइम नाही सत्संग में आने के लिए. अच्छा थोडासा गीता पडू, नाही बिलकुल टाइम नाही आहे. अच्छा आज नित्यानंद चतुर्दशी फेस्टिवल आहे, आज तो कम से कम आ जा, महीने में एक बार, दो महीने में, तीन महीने में, मैं बहुत बिजी हूँ मैं. क्यों बिजी है, पत्थर फोड़ने में बिजी हूँ मैं, यू नो, पत्थर फोड़ रहा हूँ. सगळ्यांचे अलग अलग प्रकारचे पत्थर आहेत, यू नो, कोणाचा कोटा 8 तासाचा आहे, कोणाचा 7 तासाचा आहे, कोणाचा 12 तासाचा, कोणाचा 15 तासाचा,
काही लोकांचं 18 तासाचं पण खोटं आहे. यु नो, काही लोक ट्रॅव्हल करतात पुणे टू मुंबई, मुंबई टू सुरत, यु नो, काही लोक फ्लाईटने ट्रॅव्हल करतात मुंबई टू कलकत्ता, कलकत्ता टू चेन्नई, दिल्ली, कुठे कुठे दुनियाभर. पण असं बोललं तर लोकांना राग येतो, पण दगड फोडताय तुम्ही. पण ही वास्तविकता आहे. अल्टिमेटली आपण कशा करतात, झटपड करतोय, अन्न रस्ता निवारा, राईट. आणि ते पण कुठल्या काळा करता, एक छोट्याशा टाइम करता, टाइम फ्रेम मध्ये. कुछ समय बाद वो भी निकल जाएगा, कुछ समय बाद खुद आपने जो कमाया होगा वो भी खा नहीं पाओगे, वो भी पचा नहीं पाओगे. जब समय हो जाएगा, शरीर थक जाएगा, यू नो, शरीर भी बोलेगा भाई अभी मैं कुछ पचा नहीं सकता, ज्यादा खिला मत. भले तूने कमाया होगा, अभी जो कमाया ना अपने बच्चों को दे दे, यू नो, बहू को दे दे, तू अभी चुपचाप वो खाट में, बाजू में खाट रखा हुआ है, चुपचाप बैठ उधर और खाली जस्ट कीप ऑन लैमेंटिंग, जिंदगी में ये हुआ, जिंदगी में ऐसा हुआ, ऐसा होता तो कैसे होता, वैसा होता तो क्या होता, बस ये चिंता करते बैठ जा कोने में, ठीक है. क्योंकि इतना तेरे को बोला था जिंदगी में, जवानी में बोला था मंदिर जा, भक्ति कर, गया नहीं ना, अभी ये कोने में बैठ के चुपचाप. सी, डेस्टिनेशन काय आहे आपला, आपल्या सर्वांचं डेस्टिनेशन तेच आहे. जेव्हा आपण इनव्हॅलिड होऊन जातो, म्हातारे होऊन जातो, काय करू शकतो आपण? काहीच करू शकत नाही, एका कोपऱ्यामध्ये बसून केवळ चिंताग्रस्त होण्याशिवाय. बस एकच चिंता करायची जीवनभर, की ये हुआ वो हुआ, मेरा ये सपना पूरा नहीं हुआ, ये सोचा था ये नहीं हुआ, वैसा उसने बोला ये बोला, बस. म्हणून यु नो दॅट्स व्हाय इथे प्रभुपाद लिहितात की अशा प्रकारे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला, त्याला परमसत्याचे वैयक्तिक रूप जाणणे अतिशय दुस्तर. म्हणजे कसा शब्द आहे बघा, इट्स व्हेरी डिफिकल्ट, यु नो, स्पेशली डिफिकल्ट, राईट. सो दिस इज फर्स्ट ऑब्स्टॅकल. हा आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिला ऑब्स्टॅकल आहे, राग, आसक्ती असणे जगाविषयी, राईट. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपण यु नो भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, सत्संग करत राहिलं पाहिजे, राईट. बिकॉज आपल्याला विसरायची सवय आहे. आपण जर सत्संग नाही ठेवला तर आपण 4 दिवसामध्ये विसरून जाऊ की अरे म्हणजे चॅन्टिंग मी करणार आहे क्या. जीवन में इतना प्रायोरिटी हमने बना के रखा, इतना प्रायोरिटी, ये काम अर्जेंट है प्रभु जी, ये काम नहीं होगा तो मैं मर जाऊंगा. अरे भाई अर्जेंट है, हमने कहा अर्जेंट नहीं है, लेकिन 24 घंटे में 5, 10, 15, 20, 25 आधा घंटा तो निकाल सकता है. आधा घंटा नहीं, 1 घंटा कम से कम, यू नो, अध्यात्म के लिए. पण लोक म्हणजे कसं असतं की आपला जसा आपण संघ ठेवू त्याप्रमाणे आपली बुद्धी होते. जर आपण अशा लोकांचा संघ ठेवला ज्यांना या जगातच राहायचं आहे, या जगातच रमायचं आहे, तुम्ही पण तसे जाऊन जाल. तुम्हाला म्हणणार वेळच नाही माझ्याकडे. आता तुम्ही हरे कृष्ण मध्ये आला तर तुम्हाला वेळच वेळ आहे ना. भक्तीच्या क्लासला येता एक एक तास, चॅन्टिंग पण करता, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कसं शक्य झालंय? 2.5-2.5 तास तुम्ही जप करता, यु नो, क्लासला येता, परत सकाळी घरामध्ये डीटी वर्शिप करत असणार, यु नो, घरातले काही ना काहीतरी यु नो शास्त्र वाचत असणार, एवढा वेळ कसा काय तयार झाला? जे लोक म्हणतात वेळच नाहीये, त्या लोकांकडे वेळ कसा काय निर्माण झाला आज? सिम्पली बिकॉज ऑफ सत्संग. म्हणून येण्या प्रकारे आपल्याला सत्संग बनवून ठेवला पाहिजे, जेणेकरून आपले ह्या आसक्त आहेत ते कमी कमी होत जातील, राईट, लाईक दॅट. तर ऑफकोर्स प्रभुपादाने तात्पर्यामध्ये भरपूर लिहिलेलं आहे, पुढे एक दोन लाईन मी वाचतो, सॉरी, ही पहिली झाली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट, एक तर झालं काय, राग हा पहिला प्रॉब्लेम आहे सर्वात मोठा. आता समजा से फॉर एक्झाम्पल आपण आसक्तीमधनं मुक्त पण झालो, ठीक आहे, समजा आपली मुक्ती झाली आसक्तीमधनं, की आपण अनासक्त झालो, दुसरा प्रॉब्लेम काय होणार आहे, वीत राग भय. आता दुसरा आहे भय. आता तुम्ही म्हणाल की आध्यात्मिक जीवनमध्ये कोण सा भय आहे भाई, कुठलं भय आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये? बघा आता तुम्ही दुसरी लाईन कोण वाचेल, सेवा कोण लिहिला माताजी, दुसरी लाईन जे सामान्यता लिहिलेलं आहे ना, सामान्यता, तिथनं पुढे वाचा. माईक ऑन करा. सामान्यता जे लोक देहात्म बुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषय आसक्तीमध्ये मग्न असतात की त्यांना परम सत्य ही साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य असते. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. भौतिक दृष्ट्या शरीर हे विनाशी, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परमसत्याचा साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते.
अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच ते लोक परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयावह वाटतो. जेव्हा हरे कृष्ण हरे कृष्ण, तुम्हाला कळलं का काय प्रॉब्लेम आहे? सी ह्या जगामध्ये काय आहे की एवढा आपण फ्रस्ट्रेट झालेलो आहोत. रिलेशनशिप आजकाल एवढे बेकार आहेत लोकांचे समाजामध्ये. आपण सगळे चांगले डिवोटीज आहेत ते सगळे, पण ओव्हरऑल रिलेशनशिप संबंध लोकांचे एवढे म्हणजे हॉरिबल आहेत. लोक विचार करतात मुझे कब छुटकारा मिलेगा यार, मुझे नहीं चाहिए ये यू नो, ये घर में नहीं चाहिए रहना, मुझे ये दोस्त नहीं चाहिए, ये यू नो बच्चे नहीं चाहिए, पत्नी नहीं चाहिए, क्योंकि वो सुनता नहीं मेरा. मेरे को इसने धोखा दिया, इतना मैं नहीं रहना चाहता इसके साथ, मेरा अपमान किया, मेरी जिंदगी में कोई बात नहीं सुनी. मग अशी लोक जे असतात ना त्यांचा काय प्रॉब्लेम असतो की ह्या लोकांना आता समजा आपण स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आणलं, ठीक आहे, ज्यांना ऑलरेडी लाईफ मध्ये एवढं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे पर्सनल रिलेशनशिपच्या ह्याच्यामध्ये, स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आल्यावरती त्यांना वाटतं की भक्ती आ गया, मैं मुक्त हो गया, मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे अकेला छोड़ दो, मुक्ती, मुझे कोई संबंध नहीं चाहिए. आणि इथे आल्यावरती तो उलटा आपण म्हणतो अभी एक क्या पहिले तुम्हारे घर में चार तुम्हारे संबंधी रहेंगे, इधर तो अभी यू नो भक्ति शास्त्र क्लास में अगर 100 लोग हैं 100 तुम्हारे नए फ्रेंड बनेंगे. अभी क्या 100 नए फ्रेंड नहीं चाहिए, बिल्कुल नहीं चाहिए. क्यों? क्योंकि इतना बेकार एक्सपीरियंस रहा है रिलेशनशिप में कि अभी मुझे कोई रिलेशनशिप नहीं बनाना है किसी के साथ, मुझे मुक्ति चाहिए, मैं अकेला रहना चाहता हूँ, निराकार. तुम्हारा कल का पॉइंट क्या है? तो कल तुम्हारा पॉइंट क्या है? सेवा कोण झाला माझी, तुम्हाला कळलं का? म्हणजे निष्क्रिय. हा तेच निष्क्रिय, म्हणजे मुझे कोई सेवा नहीं करना है, मैं थक गया हूं संसार का सेवा करके. मैं सेवा करने गया, मेरा बॉस ये सोच के गया था कि मैंने अच्छा परफॉर्मेंस किया, चार गाली देके मुझे भेज दिया, मेरा प्रमोशन भी नहीं किया. फ्रस्ट्रेशन. घर में आया, आज सोचा था कि मेरे घर में आते ही मुझे बच्चे पत्नी बोलेगी एक गिलास पानी पी लो, शरबत लेके आऊं. घर में आते ही चालू हो गया, सब्जी नहीं है, ये नहीं है, वो लेके आओ मार्केट से, मेरी शादी के लिए जाने के लिए साड़ी चाहिए था, साड़ी किधर है मेरा. बेचारा फ्रस्ट्रेट. इट कैन बी इधर हस्बैंड और वाइफ, इधर वे. आणि लहान मुलं बचपन से स्कूल में गया फ्रस्ट्रेट, इतना पढ़ाई थक जाता हूं मैं. घर में आया वापस पढ़ाई करो, स्कूल में जाओ पढ़ाई करो, ट्यूशन में जाओ पढ़ाई करो, बड़ा हो गया नौकरी करो, और बड़ा हो गया बच्चों को पढ़ाओ, और बड़ा हो गया नाती पोतों को पढ़ाओ. मैं थक गया हूं, मुझे नहीं चाहिए सब, आई एम टोटली फ्रस्ट्रेटेड. मेरे साथ अरे हे तो ठीक है, नॉर्मल अपन कन्वर्सेशन करते हैं, पण आयुष्यामध्ये अशी लोक आहेत ज्यांना लोकांनी दगा दिलेला आहे. यु नो मैंने विश्वास किया था तुम्हारे ऊपर, उसके खातिर मैंने दोस्ती किया, संबंध बनाया, और तुमने मेरा गलत फायदा उठाया, मेरा बैंक लूट लिया. अशा आहेत लोक. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम, एक आमच्या यु नो कॉन्ग्रिगेशनच्या एक डिवोटी होत्या, आहे आहेत, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम चालू होता. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? म्हटले शादी किया था, 6 महीने में शादी टूट गया, शादी गया तो गया, प्लस मेरा 52 लाख रुपीज कुछ किलो सोना, किलो मध्ये हा, किलो मध्ये भरपूर तोळे असेल इतना सारा सोना, मेरा पैसा सब लूट के लेके गया. बोले क्या कैसे हुआ ये सब? बोले इंस्टाग्राम में लव हो गया था हमको. मग आता ह्या लोकांनी एवढा विश्वास ठेवून केला, म्हणजे संबंध बनवला असेल ना. इतना बडा धोका जब होता है तो आदमी क्या हो जाता है, फिर उसका किसी के ऊपर विश्वास नहीं रहता. आणि त्यांना स्ट्रगल होतो ऍक्च्युली. तर ते लोक आहेत भक्तीमध्ये आमच्या आहेत येतात, पण थोडं काय झालं देखील इरिटेटेड इमिडिएटली. का? कारण विश्वास नाही आहे लोकांवरती. आय कॅन ट्रस्ट एनीबडी, माझ्यासाठी असा हुआ आहे. म्हणजे ही जी लोक असतात जेव्हा स्पिरिच्युअल लाईफमध्ये येतात, म्हणजे ऑफकोर्स दे आर नाईस डिवोटीज, पण इन जनरल द ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ मेटेरियल लाईफ इज सो हॉरिबल. भौतिक जीवनाचा अनुभव एवढा कटू आहे
की आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यावरती जर त्यांना सांगितलं अच्छा अभी आपको नए माता पिता मिलेंगे ये है आपके काउंसलर ये है आपके मेंटर, नहीं चाहिए, मैं थक गया हूं, मुझे कोई नहीं चाहिए, मुझे अकेला छोड़ो, मुझे निर्वाण दो, मुझे मुक्ति दो, मैं अकेला रहना चाहता हूँ। दैट्स दिस कैटेगरी कि ज्यादा भौतिक जगामध्ये रिलेशनशिप बनवून एवढे त्रस्त झालेले आहेत, त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यावरती सांगितलं की तुम्हाला आता अजून नवीन रिलेशनशिप बनवायचे आहेत किंवा आध्यात्मिक जगामध्ये गेल्यावरती तुम्हाला भगवंतांची दिव्य संबंध बनवायचे आहेत, दे डोंट वॉन्ट, दे बिकम व्हेरी फिअरफुल, नाही चाहिए मुझे, राईट? अँड दॅट्स हाउ प्रॉब्लेम्स लिहित आहेत, कुठे गेलं? हा, जेव्हा त्यांना सांगितलं जाते की आध्यात्मिक जीवन ही व्यक्तिगत आणि साकार आहे, तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात आणि त्यामुळे स्वभावतःच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात, राईट? म्हणून अशा लोकांना जोपर्यंत भगवंतांच्या भक्तांचा चांगला संघ भेटत नाही जो चांगला त्यांना मार्गदर्शन देऊ शकेल, समजवू शकेल, आणि इव्हन याच्यापेक्षा हॉरिबल जर हरे कृष्णामध्ये आले किंवा आध्यात्मिक संस्थेशी जुडले आणि एका भक्तानी त्यांना जर धोका दिला बास तब तो खतम, तो पहिले से बेचारा इरिटेटेड था संसार में, भक्ति में आने के बाद अगर कोई डिवोटी उसको अगर धोखा देगा और कुछ गलत करेगा उसके साथ तो खत्म। अशा लोकांना मग रिवाइव करणे इट्स ऑलमोस्ट डिफिकल्ट, म्हणून ऍज अ डिवोटी आपली एवढी जबाबदारी आहे, यु नो, भौतिक जगामध्ये त्रस्त जीवात्मा जे आहेत आपण सगळे त्रस्त आहोत, राईट? जेव्हा आपण स्पिरिच्युअल लाईफ मध्ये येतो तेव्हा स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आल्यावरती आपल्याला एवढं जपायचं असतं त्यांना, एवढं जपायचं असतं, कारण बिचारे एवढे जीवनात कटू अनुभव घेऊन आलेले आहेत, त्यांना इथे जर चांगला अनुभव नाही भेटला तर कुठे जाणार ते बिचारे, मग ते कधीच येत नाहीत, एकदा गेले बाहेर की ते गेले, देन दे बिकम एथिस्ट, अँड इव्हन इफ दे, म्हणून बघा असे कितीतरी आहेत, एक मी तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम, एक आमचे हॉस्टेलमध्ये प्रचार करायचे तर एक यु नो एक होता योग आला होता तो आणि बिचारा तो साईबाबांचा भक्त होता आणि आपल्या डिओडीने त्याला धुवून काढला साईबाबा ऐसा आहे ने वैसा आहे ये है वो है, बस बिचारा जो गेला तो डायरेक्ट नंतर रामकृष्ण मिशन मध्ये संन्यासी बनला, फार वर्षानंतर त्यांना कळलं की अरे वो तो संन्यासी बन गया, तो ऐसा नाही की ठीक आहे संस्था अपनी आध्यात्मिक कुछ कर रहे हैं अपना, बट उनका एक अलग यु नो निर्विशेषवाद गोल है, हमारा साकारवाद गोल है, जो व्यक्ती बनू शकला असता चांगला भक्त त्याला आपण नाही बनवून दिली संधी, कारण आपण त्याला व्यवस्थित हँडल नाही केलं, व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही, दॅट्स ऑफ भक्तांची ट्रीटमेंट एवढी इसेन्शियल आहे भक्तीमध्ये जेणेकरून त्यांना चांगला अनुभव भेटेल, सो दिस इज दिस कॅटेगरी, यु नो हा एक दुसरा भयंकर ऑब्स्टॅकल आहे भक्तीमध्ये, आणि पूर्ण भारतामध्ये तर निर्विशेषवादाची एवढी मोठी लहर आहे, यु नो, की लोक म्हणतात की अरे अब इस्कॉन में आए तो हम सेवा करने के लिए आएंगे, यु नो घर में झाड़ू मार मार के थक गया बेचारा, मंदिर में आने के बाद बोलते आओ झाड़ू मारो, इधर झाड़ू मारने के लिए आया हूँ क्या मैं, इधर मैं शांति के लिए आया हूँ मैं यहाँ पे, यू नो, बट लोकांना कळत नाही की आध्यात्मिक सेवा करने से शांति प्राप्त होगी आपको, खाली बैठे रहने से शांति प्राप्त नहीं होगी, राइट? सो द प्रॉपर अंडरस्टैंडिंग एजुकेशन देने किती क्रिटिकल है, सो दिस इज सेकंड कैटेगरी, आणि इथे प्रॉपर देतात पुढे, सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्यांशी करतात कारण असे बुडबुडे पूर्ण समुद्रातच विलीन होतात, साकार व्यक्तिमत्व रहित प्राप्त होणारी आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असं त्यांना वाटते, खरं तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे आणि ऍक्च्युली सर्वात भयंकर अवस्था आहे, एकदा कोणी जर मायावादी बनला, यु नो निर्विशेषवादी बनला, त्याला पुन्हा सविशेषवादी बनवणे भक्त बनवणे फार कठीण असतं, त्याचे कॉन्सेप्शन चेंज करणे फार कठीण असतं, म्हणून महाप्रभू म्हणतात ना मायावाद भाष्य सुनील वही सर्वनाश, म्हणून कधीही आपण यु नो हे जे मायावादी तर्कवादी यांच्या संघामध्ये कधी येऊ नये, राईट? सो नाऊ दिस इज सेकंड कॅटेगरी, त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे वीत राग आणि सॉरी वीत म्हणजे मुक्त होणे, पहिलं झालं राग जगातील आसक्ती, दुसरी आहे भय की मला संबंध नको अध्यात्म जीवनामध्ये, यु नो का तुम्ही फ्रस्ट्रेटेड आहे स्पिरिच्युअल भौतिक जगामध्ये, पण त्यांना कळत नाही की स्पिरिच्युअल रिलेशनशिप्स आर व्हेरी स्वीट अँड दे आर ॲक्च्युली द इसेन्स ऑफ लाईफ, राईट? ते त्यांना समजण्याकरता टाईम द्यावा लागेल, चॅन्टिंग करावं लागेल, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, सो दॅट टेक्स टाईम, मग आता इव्हन एवढा आपण यु नो क्रॉस केलं तरी अजून एक ऑब्स्टॅकल आहे, ऑफकोर्स तो थोडा आउटस्टँडिंग ऑब्स्टॅकल आहे, दॅट इज क्रोध, तुम्हाला दिसेल त्याच्या पुढची लाईन, यु नो क्रोध, कोण वाचेल क्रोध?
प्रत्यक्षा नितील पाटील माताजी शिरपूर वाचा. तुम्हाला ती लाईन भेटली या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत की जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाहीत. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानांमधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की असे कोणतेही तत्व नाही की जे सर्व कारणांचे कारण आहे आणि सरते शेवटी सर्व काही शून्यच आहे. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात. आता एक तिसरीची कॅटेगरी आहे ना, पहिली कॅटेगरी तुम्हाला कळली की ज्यांना आयुष्यामध्ये आसक्त आहे ते भगवंताकडे जाऊ शकत नाही. दुसरी कॅटेगरी आहे ना जे ज्यांना भीती आहे, म्हणजे संबंध नाही बनवणे किसी के साथ, मतलब मैं अकेला रहना चाहता हूँ, मुक्ती दो, निर्वाण दो. आपल्याला कधी कधी असं वाटतं डिवोटी लोकांना, दिस टेंडन्सी इज देअर. जेव्हा तुम्ही थकून जाता ना दोन लोकांची, दोन भक्तांची भांडणं करून कधी कधी नाही चाहिए मुझे कोई डिवोटी, मुझे अकेला छोड़ दो, मैं और भगवान. ये भी एक प्रकार का यू नो मायावाद है. आप और भगवान कैसे रह सकते हैं अकेले? भगवान, आप और भक्त, ऐसे रहेंगे आप लोग? नहीं, मैं केवल कृष्ण को चाहता हूँ, बाकी सब हट जाओ यहां से, कुछ काम के नहीं आप लोग, ऐसा नहीं. सो दैट टेंडेंसी इज देयर, राइट. आणि तिसरी जी एक कॅटेगरी आहे दॅट इज क्रोध. आता तुम्ही म्हणाल की आता इथे प्रॉब्लेम आलेला आहे, या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाही. म्हणजे कसं ना की आता समजा तुम्ही इस्कॉनमध्ये आलात, समजा इस्कॉनमध्ये नाही आलात तुम्ही, तुम्ही एखाद्या समजा कुठल्या तरी एखाद्या अध्यात्म संस्थेमध्ये गेलात आणि त्यांनी सांगितलं की परम सत्य म्हणजे असं असं आहे, आणि हा हिरो ह्याला वाटलं की नाही इधर तो बरोबर नाही नॉलेज मिळलं आहे, थोडा और काही मिळत आहे का, आणि तो आधुनिक संस्थेमध्ये गेला, मग त्याने सांगितलं अच्छा परम सत्य भगवान मतलब ऐसे ऐसे आहे, आणि ती डेफिनेशन विरुद्ध आहे जी पहिल्या संस्थेमध्ये त्याने ऐकलेली आहे. म्हटलं और कुछ हो सकता है, कुछ और. अजून तिसऱ्या संस्थेमध्ये गेला, उधर बताया भगवान मतलब यू नो कोई बोला मोमबत्ती है. पहिली संस्था में बोल दिया भगवान मतलब क्या है, हवा है. तीसरी संस्था में बोल दिया भगवान मतलब क्या है, कुछ नहीं है, यू नो वो अज्ञा मतलब एक अज्ञानाचा गोळा आहे, म्हणजे काही एक एनर्जी काय पण लोक सांगतील. असा जो व्यक्ती असतो ना जो 10 ठिकाणी जातो आणि त्याला परिपूर्ण ज्ञान भेटत नाही, तो म्हणतो आखिर हे है क्या, कोई बोलता है ये है, कोई बोलता है वो है, कोई बोलता है वो है. तो असा व्यक्ती अल्टिमेटली काय होतो, इरिटेट होतो. तो म्हणतो फिर कुछ भी सही नाही, सब गलत है. तुम्हाला याचा अर्थ कळला का? जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये कधी एका कन्क्लुजन वरती येऊ शकत नाही, यु नो, तेव्हा तुम्ही फ्रस्ट्रेट होता, अरे सही क्या है, फिर इस संसार में कुछ भी सही नहीं है, सब गलत है, यू नो. ये भी बोलता है ऐसा लेकिन ऐसा तो नहीं होता है, ये बोलता है ऐसा है लेकिन वैसा भी नहीं दिख रहा है, वो बोलता है ऐसा है वैसा भी नहीं दिख रहा है, आखिर है क्या. आणि हे सगळे प्रॉब्लेम या लोकांना का होतात, बिकॉज दे आर नॉट इन द गुरु शिष्य परंपरा. आता तुम्ही इस्कॉन मध्ये आला, तुम्हाला कसं कन्व्हिन्सिंगली सगळं कळलेलं आहे, सिस्टमॅटिकली कसं एज्युकेशन भेटलेलं आहे, भगवान कोण आहे, हम कोण आहे, यु नो, हमें दुःख क्यों मिलता है, भगवान के पास कसं जाणे, कसं सिस्टमॅटिक एज्युकेशन आहे. जे लोक बेचारे भाग्यशाली नसतात त्यांना, जे असं स्पिरिच्युअल लाईफ मध्ये त्यांना इंटरेस्ट असतो पण भाग्याचा उदय न झाल्यामुळे किंवा आपल्या असत संघामुळे किंवा वाईट सवयीमुळे आपण अशा लोकांचा सभा संघ करतो. आता कितीतरी आहेत बापरे भारतामध्ये, तुम्ही विचार करा एवढे स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहेत तथाकथित, यु नो, काय काय म्हणजे वेळेवाडा काही बोलतात ते लोक, जे त्यांच्या मनाला वाटेल ते अध्यात्म आहे. आणि अशा प्रकारच्या तथाकथित आध्यात्मिक प्रॅक्टिसमुळे लोकांना हायर टेस्ट भेटत नाही, भक्तीमधला रस प्राप्त होत नाही, मग हे लोक काय होतात, इरिटेट होतात, म्हणतात की ये भी सही नाही, वो भी सही नाही, कुछ भी सही नाही. म्हणून बघा तुम्हाला दिसेल इथे, यु नो, कुठे गेला प्रभादा, लिहिलेलं आहे तिथे, कुठे गेला. या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत जे आध्यात्मिक जीवन मुळे जाणत नाही, अनेक प्रकारच्या सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानामध्ये विसंगतीमुळे गोंधळून गेलेले ते लोक निराशा किंवा क्रोधित होतात, राईट. कधी होतं आपल्याला असं कन्फ्युजन, ये सही आहे की ये सही आहे, वो सही आहे, ये कुछ बोलता है वो कुछ बोलता है, आखिर कन्क्लुजन क्या है, कुछ भी नहीं है कन्क्लुजन, कभी मालूम नहीं पड़ता है, क्योंकि गुरु शिष्य परंपरा में प्रॉपर नॉलेज दिया ही नहीं जाता. आणि मग हे लोक फायनली कन्क्लुजन करतात की सब कुछ क्या है, शून्य है. बेसिकली हे लोक पण निराकारवादी बनतात अल्टिमेटली,
दे ऑल्सो वॉन्ट मग बेसिकली या जगापासून इरिटेट फ्रस्ट्रेट होऊन मग तुला म्हणतात कुछ भी नाही आहे सब झिरो आहे भगवान भगवान कुछ नाही आहे मैं भी झिरो हूँ जो आप जिसको लेके पास लेके जाना चाहते वो भी झिरो है सब कुछ झिरो है एवरीथिंग इज झिरो सेवा कौन लीला माता तुम्हारा क्या बोला जाएगा हाथ वाला किला तुम्हें ठीक है ठीक है सो लाइक दैट मैं आता तुम्हारा आता सी या लोकांना बेसिकली इंग्लिश मध्ये म्हणतात स्केप्टिक्स स्केप्टिक म्हणजे बेसिकली डाऊट करणारा तुम्ही त्याला इस्कॉन मध्ये घेऊन जावा तरी पण डाऊट करेल है ना त्याला दुसऱ्या एखाद्या संस्थेमध्ये घेऊन जावा तिथे पण डाऊट करेल म्हणेल की भगवान आहे नाही म्हणजे डाऊट आहे समथिंग लाईक यु नो जसं फॉर एक्झाम्पल एखादा आहे ना पेशंट आहे आणि त्या पेशंटला से फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाता आणि त्याला सांगता की अच्छा सुनो ये ना ये यहाँ पे चरनी रोड में एक डॉक्टर है उसका नाम ऐसा ऐसा है उसके पास जाओ वो दवाई देगा तुम ठीक हो जाओगे आणि हा हिरो काय करतो डॉक्टरकडे जातो पण डॉक्टर वरती डाऊटच करतो मुझे नाही लगता डॉक्टर ठीक करेगा मुझे मैं जा रहा हूँ यहाँ से आणि मग ज्याने पाठवलं तो म्हणतो ठीक आहे अच्छा वो डॉक्टर पसंद नाही आहे चलो दुसरे डॉक्टर पास जाओ तिकडे गेलो होते त्या डॉक्टरला पण असंच बघतो मुझे लगता है डॉक्टर ठीक नहीं करेगा मुझे इसका मेरे कपड़ा से लगता है कि ये कैसा डॉक्टर है अरे तुमको कपड़े से प्रॉब्लम है कि डॉक्टर का ट्रीटमेंट से प्रॉब्लम लेना है नहीं नहीं मुझे डॉक्टर पसंद नहीं है चलो यहाँ से निकल जाओ वो तो अजुन तीसरा डॉक्टर का पढ़ो तो मुझे लगता है ये भी डॉक्टर ठीक नहीं है इसके बाल देखो कैसे है अजीब अरे तुमको ट्रीटमेंट लेना है या लाइक दैट त्याला कुठेही पाठवा प्रत्येक डॉक्टर वरती डाउट करणार अरे मग तू असं जर केलंस प्रत्येक डॉक्टरला डाउट करायचं ट्रीटमेंट कधी घेणार राजा मग असा व्यक्ती आयुष्यामध्ये कधी ट्रीटमेंट घेऊ शकत नाही तो फ्रस्ट्रेट होतो इरिटेट होतो सगळीकडे डाऊट करायचा नसतो जिथे डाऊट करायचा तिथे डाऊट करायचा राईट म्हणून यु नो तो एक फिलॉसॉफर होता त्याचं नाव होतं डेकार्टिस तो म्हणायचा की ही फिलॉसॉफी होती की आपण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी डाऊट केलं पाहिजे जोपर्यंत आपण डाऊट करत नाही तोपर्यंत आपण इंटेलिजंट नाही आहे असं असतं का प्रत्येक गोष्ट डाऊट करणं जरुरी आहे का आणि तुम्ही जर डाऊट केलं तर त्याला सॉल्व्ह करायची पण तुमच्याकडे कॅपॅसिटी पाहिजे राईट सो दॅट्स वाय यु नो आणि असं असेल ना की आपण प्रत्येक गोष्ट डाऊट करणार आपल्याला समजा काउन्सलर म्हणतील आप चॅन्टिंग करो सब ठीक हो जाएगा नाही मुझे नाही लगता अच्छा भागवत पढो नाही मुझे नाही लगता भागवत पढण्याचं ठीक होगा अच्छा काम करो सेवा करो नाही मुझे नाही लगता सेवा अरे तुम्ही क्या करेगा आपको कहा चॅन्टिंग करो आपको लगता है उससे मेरा प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा आपको कहा भागवत पढो उससे भी नहीं आपको कहा सेवा करो उससे करोगे क्या फिर नहीं मैं कुछ नहीं करना चाहता हूँ मुझे डाउट है हर चीज पे इस तरह से अशा प्रकारे ही जी तिसरी कैटेगरी थर्ड कैटेगरी यु नो ही इवन त्याच्यापेक्षा भयानक आहे राग भय आणि क्रोध अशा लोकांना जेव्हा यु नो क्रोध म्हणजे बेसिकली मोड ऑफ इग्नोरन्स हे लोक आयुष्यामध्ये कधीच एखाद्या कन्क्लुजनवरती येऊ शकत नाही समवेअर सम पॉइंटला आपल्याला एखाद्या कन्क्लुजनवरती येणं जरुरी आहे बरोबर आहे का निवेदा माताजी काहीतरी निर्णयावरती येणं जरुरी आहे ना राईट जर तुम्ही निर्णयावरती नाही आलात जशी आपली यात्रा आहे निर्णयावरती येतच नाही काय का म्हणतात इथं जायचं काय म्हणतात इथं जायचं शेवटी बस हो गया नाही चाहिए हमको है ना जसं एक्झाम्पल असं नाही आपण करू कुठेतरी बट कन्क्लुजनवरती येणं जरुरी आहे ना इवन माझ्या यु नो एक सिस्टरचा आम्ही मॅरेज चालू होतं मध्यंतरी बोलणं एका याच्याशी ते प्रवचन पण होते आपल्या भक्तिशास्त्रीमध्ये इज अ गुड डिवोटी सगळे चांगले आहेत अँड वी आर ट्राईंग पण समहाउ ते कन्फ्युजन यायचंच नाही क्या करणार आहे नाही करणार आहे हा या ना छोटी आम्ही सगळे इरिटेट झालो म्हटलं अरे क्या करणार आहे तुमको करणार आहे की नाही करणार आहे सो लाईफ इज समटाईम लाईक दॅट की कन्क्लुजन तर नाही म्हटलं आपल्याला इरिटेट होऊन जातात लोक सो लाईक दॅट अशा प्रकारे जी लोक आहेत ही मग ह्यांना भयंकर यु नो आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन इरिटेशन राग येतो आणि मग अशी लोक आयुष्यामध्ये कधीच मग सगळं त्यांना शून्य आहे कुठं नाही आहे भगवान भगवान नाही आहे निराकार आहे राईट आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवरती आपण आयडियली यु नो डाऊट करू नये यु नो कधी कधी समजा तुम्हाला आयुष्यामध्ये असं होतं ना बऱ्याचदा की तुम्ही भगवद्गीता वाचता किंवा शास्त्र वाचता आणि तुम्हाला काही गोष्टी कळत नाही कैसा आहे यार तर तुम्ही तिथे अडकून बसता बरोबर आहे का नाही अरे अटक गया कैसे करू मैं अभी आगे अच्छा मैंने वो प्रभुजी को पूछा तभी भी समझ में नहीं आ रहा है अच्छा मैंने मेरे गुरु महाराज को पूछा तभी भी समझ में नहीं आ रहा है अच्छा मैंने प्रभुपाद के बुक में पढ़ा तभी भी समझ में नहीं आ रहा है तो अभी क्या करोगे चैंटिंग बंद कर दोगे पण काही लोक असे असतात जब तक मुझे समझेगा नहीं तब तक मैं आगे नहीं बढ़ेगा
कब तक नहीं बढ़ेगा, सृष्टि के अंत तक नहीं बढ़ेगा. सी कारण आपण जे डाऊट करतो किंवा आपण अनुमान लावतो एखाद्या गोष्टी बद्दल, ते अनुमान आपल्या बद्ध जीवाच्या बुद्धीद्वारे असतं, त्यातनं आपण परफेक्ट कन्क्लुजन वरती कधी येऊ शकत नाही. म्हणून याच्यातनं जर बाहेर निघसी, या तीन जे प्रॉब्लेम आहेत ना आपले, या तीन प्रॉब्लेमना तीन वेगवेगळे सोल्युशन आहेत. आसक्तीमधनं मुक्त होण्याकरता आपण वैष्णव संघ करावा, राईट, सत्संगमध्ये यावं, ऑटोमॅटिक आसक्ती आपल्या निघून जातील भौतिक जगातल्या सत्संगमध्ये आल्यावरती. राग, त्यानंतर जो भय आहे आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर की अरे मुझे वापस संबंध बनवणं आहे, त्याच्याकरता सोल्युशन काय आहे, त्याच्याकरता सोल्युशन आपल्यावरती जबाबदारी आहे. जे भक्त आहेत त्यांनी जे लोक येतात त्यांना अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे की सचमुच स्पिरिच्युअल रिलेशनशिप जे असतात ते रिअली यु नो आय एम लुकिंग फॉर देम. आध्यात्मिक संबंधांकडे मी बघत आहे की मला आध्यात्मिक भक्त मला आणखी मित्र बनवायचे आहेत, राईट. सो हे आपल्या सगळ्यांची कॉमन जबाबदारी आहे की आपण भक्तांना कशाप्रकारे ट्रीट करतो. आणि तिसरा जो आहे राग, सॉरी क्रोध, ये समझ में नहीं आता, ये समझ में नहीं आता है ना, और मैं अपने अनुमान से समझने का प्रयास करता हूँ लेकिन मैं अटक जाता हूँ. एट दैट टाइम आपण नेहमी लक्षात ठेवायचं, यु नो स्पेक्युलेशन करणं बऱ्याचदा आपण बंद केलं पाहिजे. स्टॉप स्पेक्युलेशन, हियर रेव्हल्युशन. बऱ्याच गोष्टी आपण भगवंताला सोपून दिल्या पाहिजेत. एका पॉइंटला तुम्ही आला, तुम्हाला कळलं की इसके आगे मी समज नाही सकते, छोड दो ना, जपा करो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान हृदय में बैठे है ना, जो भगवान प्रसन्न होंगे तो आपको रिवील करेंगे. और ऐसा जरूरी नहीं कि आपको सब कुछ जानना है, राइट. म्हणून बघा, आपण जर भगवद्गीता स्टडी करत असेल, भागवतम वाचत असेल, तुम्ही जर चॅन्टिंग नाही केलं तर तुम्हाला भागवतम समजणार नाही. तुम्ही जर चॅन्टिंग नाही केलं तुम्हाला भक्तिशास्त्रीमधली भगवद्गीता समजणार नाही, राईट. कारण अगोदर सांगितलं आहे भगवद्गीता कोणाकरता येईल, भक्तांकरता आहे, एका डिवोटी करता लिहिलेली आहे शास्त्र. ते जर आपण भक्त नाही म्हणलं तर आपल्याला कसं समजेल भगवद्गीता. बिना चॅन्टिंगचं जर तुम्ही भगवद्गीता म्हणून, अख्ख्या जगामध्ये हजारो हजारो कॉप्या आहेत, लाखो कमेंटरी आहेत, किती लोक भक्त म्हणतात, कारण ते लोक भगवंतांचा आश्रय घेऊन भगवद्गीतेचा अध्याय स्वाध्याय करत नाहीत. आणि आपल्याकरता भगवंतांचा आश्रय घेऊन स्वाध्याय करणे म्हणजे नाम जप, राईट. जेव्हा आपण नाम जप करू आणि मग गीता वाचू तर गीता तुम्हाला पटकन समजेल, अदरवाईज समजणार नाही. सो दिस इज द सोल्युशन, यु नो. कारण आपली जी आता ह्या कसं असतं ना की यु नो, तुम्ही जर हे बघितलं आदर श्रद्धा तथा साधू संघ ह्याच्या नऊ ज्या प्रक्रिया आहेत भक्ती मार्गामधल्या, सर्वात पहिली जी आपली असते ना आदर श्रद्धा, सुरुवातीची श्रद्धा, ही फार कोमल आहे. ह्या श्रद्धेला फार जपावं लागतं. कुणी काय बोलला, अरे मैंने सुना इस्कॉन का पैसा बाहेर जाता है विदेश में. अच्छा इस्कॉन का पैसा बाहेर जाता है, कल से इस्कॉन जाना बंद. अरे लोक म्हणजे कोण, म्हणून बघा कोण काय बोलतं, किती विश्वास ठेवावा हे आपल्यावरती आहे. कारण बिना इन्व्हेस्टिगेशन केल्याने, अरे वो डिओटी पता है, मुझे नहीं पता था इतना डिओटी गया गुजरा है. अरे यार तुम डिओटी को पहले जाके पता करो क्या है वो क्या नहीं है, डायरेक्ट कंक्लुजन पे मत आओ, राईट. म्हणून आपण जी आपली पहिली श्रद्धा असते ना त्याला फार जोपासणं जरुरी आहे. आणि जेव्हा इव्हेंच्युअली तुम्ही श्रद्धेची स्टेज पार करता, आदर श्रद्धा तथा साधू संघ तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती तथा रुची, त्यानंतर जी भेटते ना निष्ठा, यु नो ह्या क्रॉस स्टेजेस क्रॉस केल्यावरती निष्ठा भेटते. म्हणजे श्रद्धेने, श्रद्धा आपली पहिली असायला पाहिजे, मग आपण साधू संघ करतो, मग भजन करतो, मग अनर्थ निवृत्ती होते, काम क्रोध लोभ मोह सगळे निघून जातात, मग आपल्याला रुची प्राप्त होते, मग निष्ठा येते सहाव्या स्टेजला. ती जी निष्ठा असते आणि जी पहिली श्रद्धा असते, दोन्ही पण सेम गोष्टी आहेत बघायला गेल्या तर, श्रद्धा आणि निष्ठा, पण फार मोठा अंतर आहे. श्रद्धा ही फार कोमल असते आणि निष्ठा ही फार बलवान तगडी असते. जी निष्ठा आहे त्या स्टेजला तुम्हाला लॉजिकली समजायची गरज नाही आहे शास्त्र, तुम्हाला ऑटोमॅटिक विश्वास बसेल की हा हे ऐसा आहे हे ऐसा नाही आहे, राईट. अदरवाइज आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा नवीन नवीन कसं असतं की आपल्या सगळ्या गोष्टी मला समजून जागा, हे असंच का, हे तसंच का. आता काही लोकांनी प्रश्न विचारला होता, यु नो काय प्रश्न हे केला होता की एकादशी आहे उद्या आणि परवा महाशिवरात्री आहे, कसं करणार आपण, यु नो. मग एक उत्तर आम्हाला स्टँडर्ड जे भेटलं होतं ते मी तुम्हाला पोस्ट केलं ग्रुपमध्ये, की तुम्ही एक छोटासा ग्रेन घेऊन पारायण करा. लोक म्हणतात अरे मग असं कसं ग्रेन खाया तो उपवास कैसे होगा. अरे आप केवल नाम के लिए उपवास कर रहे हैं या कुछ भक्ति के लिए कर रहे हैं, रिच्युअलिस्टिकली बघायला गेलं तर मग ते तुटणार, पण जर तुम्ही शास्त्र यु नो भक्तिभावाने बघायला गेलं तर तुम्हाला पारण तोडणे जरुरी आहे एकादशीचा उपवास, राईट.
जेव्हा तो तुम्ही तोडलात आणि एक छोटासा ग्रेन घेऊन मग तो न खाल्ल्याबरोबरच आहे ना, आणि तुमची एक महाशिवरात्रीची पण उपास कंटिन्यू होऊन जाते, राईट? तर हे असं बघावं लागतं. आणि ज्यांना विश्वास पडतो की हा हे सही आहे, त्यांचा विश्वास पडत जातो. आणि ज्यांना डाऊट करायची सवय आहे, ते लोक कधी काय ऐकणारच नाही. मग करा, दोन्ही उपवास करा, आम्ही तर खुश आहोत, राईट? ऑफकोर्स एवढं कोणी करत नाही, पण जस्ट ज्यांना लॉजिकली आर्ग्युमेंट करायचं त्यांना आर्ग्युमेंट करतात. सो लाईक दॅट, अशा प्रकारे भगवंत येथे म्हणतात. सनातन गोस्वामींनी प्रभूजी, हा यस बोला माताजी, बोला बोला. सनातन गोस्वामींनी याच्यावर जास्त हे केले महाशिवरात्री, म्हणजे असं की आज लालभवन प्रभूजींचं प्रवचन ऐकलं होतं ना मी, ते म्हटले की गरज म्हणजे खूप गरजेचं आहे महाशिवरात्री करायचं. म्हणजे एवढी गरज नाही आहे, केली तरी चालेल, नाही केलं तरी एवढी गरज नाही आहे असं. तर त्याच्यावर सनातन गोस्वामींनी असं खूप त्याच्यावर टिपली लिहिली. आता जर आजकाल लोक उपवास करतात तरी उपवास थोडी पूर्ण निर्जल असतो. एखादा चिल तुम्ही बटाट्याचे भाज्या खाता, म्हणजे साबुदाण्याचे वडे खाता, बाहेरचे लोक आता चाय बिस्किट सगळे खातात. कसलं एकादशाने काय, वास्तविक उपवास करा तुम्हाला कळेल उपवास काय असतो, बरोबर? म्हणजे त्या अँगलने म्हणतोय, राईट? आणि ऍज अ वैष्णव तुम्हाला कॅपॅसिटी आहे तर करा, नाहीतर असं काही कंपल्शन नाही आहे आपल्याला. तुम्ही एकादशी करतात, महादेव प्रसन्न आहेत. विष्णूची तुम्ही आराधना केली तर ते ऑलरेडी प्रसन्न झाले. त्यांच्या उपवासाचा फळ काय आहे, एकादशी करणे, राईट? विष्णूची आराधना करणे, लाईक दॅट. सो म्हणून इथे भगवंत शेवटला म्हणतात नंतर, अशा प्रकारे यु नो, मग ह्या लोक ह्या बघा त्या श्लोकामध्ये मला असेल वीत राग भय क्रोध, या गोष्टीतनं मुक्त होण्याकरता काय, मनमया माम उपाश्रित. अशा प्रकारे ज्या लोकांनी यु नो कुठे गेलं अनुवाद मध्ये बघा, आसक्ती भय आणि क्रोधातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले, आणि ज्यांनी माझा आश्रय ग्रहण केलेला आहे, राईट, या लोकांनी काय केलंय, बहो ज्ञान तपसा पूता मदभाव अगतग. इतिहासामध्ये अशा अनेक लोकांनी काय केलंय, माझा आश्रय घेऊन अशा प्रकारे मुक्त झालेले आहेत या तीन गोष्टींमधनं, राईट? तर इथे महत्वाचा शब्द आहे, कुठे गेला, माम उपाश्रित, मनमया माम उपाश्रित, राईट? माझ्यामध्ये आश्रय घेऊन आणि ज्ञान तपसा. ज्ञान तपसा म्हणजे काय, बेसिकली कृष्ण बद्दल जे ज्ञान असतं ते. आता याचे दोन अर्थ होतात ज्ञान तपसाचे. एक अर्थ असा आहे ना की कृष्ण बद्दलचं जे ज्ञान आहे ते काय आहे ना, तपस्या आपल्याकरता, बरोबर आहे ना? कृष्णविषयक ज्ञान ऐकणे किंवा ग्रहण करणे किंवा अभ्यास करणे तपस्या आहे की नाही? का तपस्या आहे? बोला शुभांगी गोरे माताजी, बोला, का तपस्या आहे कृष्णविषयक ज्ञान ऐकणे? आता लेक्चरला ऐकायला किती लोकांना आनंद वाटतो की बोर होत? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माताजी. कृष्ण प्रभूजी, आपल्याला कसं काहीतरी फळ प्राप्त करायचं राहिलं तर आपण त्याच्यासाठी कसे उपवास धारणा वगैरे अनेक काहीतरी करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला भगवंतांची जर कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला भगवंतांचं श्रवण कीर्तन हे आपल्याला श्रवण करावीच लागेल. ती एक प्रकारची आपली तपस्या झाली. जसं आपल्याला फळ प्राप्त करण्यासाठी कसं आपण उपवास वगैरे करतो ते आपली तपस्या झाली ना, बरोबर? त्याच पद्धतीने भगवंतांचं जर आपल्याला करायचं असेल आपल्याला त्यांच्याविषयी श्रवण कीर्तन हे आपल्याला ऐकावीच लागेल, म्हणजे ती एक प्रकारची आपली तपस्या झाली. तपस्या केल्याशिवाय आपल्याला भगवंत प्राप्त होत नाही, किंवा जे आपण तपस्या केल्याशिवाय आपल्याला उपवासाचं फळ प्राप्त होत नाही. येस, मग प्रश्न माझा असा आहे की तपस्या का आहे, ही तपस्या का आहे? हरे कृष्ण, बोला बोला. आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला, येस येस, आपला उद्धार करण्याकरता, पण ह्याला तपस्या का म्हटलेलं आहे, तपस्या का आहे? कारण आजूबाजूला आपले एवढे प्रलोभन आहेत ना की त्याच्यातून आपलं लक्ष इकडे श्रवणाकडे केंद्रित करणं फार अवघड झालेलं आहे. परम करुणा माताजी, परम करुणा माताजी याच्या पलीकडे गेलेले आहेत, म्हणून त्यांचा निर्धार आहे की आपल्याला केलंच पाहिजे सगळ्यांनी. येस येस येस, शुद्धीकरण होतं प्रभू. काय म्हणता, शुद्धीकरण होतं? येस येस, शुद्धीकरण होतं. पण श्रवण करणं ही तपस्या का आहे असा प्रभूजींचा प्रश्न आहे. प्रभूजी मला असं वाटतं ना, कारण भौतिक जगातली आसक्ती आणि माया एवढी प्रबळ आहे की आपल्याला भक्तीकडे येऊच देत नाही, त्यामुळे त्या तिला विरोध करून आपण भक्तीमध्ये येणं माझ्याच म्हणजे ही खूप मोठी तपस्या आहे. कारण मायेला विरोध करणं आणि भौतिक आसक्तीपासून लांब राहणं खूप खूप कठीण आहे.
यस बेसिकली यस करेक्ट. सगळ्यांच्या उत्तरांचा एक कॉमन आहे सी हमको सबको अपने बारे में सुनना अच्छा लगता है, बराबर ना. अगर मेरा कोई किसी ने चार फोटो खींच के इंस्टाग्राम पे लगा दिया और लाइक दे दिया, वाह मेरे फोटो को 10 लाइक मिल गया, फेसबुक में मेरा फोटो ट्रेंडिंग कर रहा, मेरा स्टेटस में फोटो लगा दिया, आपल्याला कसं वाटतं की मेरे बारे में कोई बोलेगा तो आनंदी आनंद है. अच्छा मुझे उस भक्त के बारे में बात छोड़ो ना यार, कंटाला आता है मेरे को. क्यों? क्योंकि मुझे उससे प्रेम है ही नहीं ना. अच्छा मुझे अभी भगवान के बारे में बोलना है, भगवान से थोड़ा प्रेम है, चले एक सुबह एक बार फोटो देख लिया, हो गया, लगा दिया. जब हमको किसी से प्रेम रहता है तो हम उसके बारे में बोलने के लिए, उसके बारे में सुनने के लिए क्या होते हैं, अपन लालय दस्त हो ना. दैट्स व्हाई इट इज तपस्या, बिकॉज आपल्याला प्रेम नाही आहे. जर तुम्ही आपल्या लहान मुलावरती प्रेम करता तुम्ही काय करता घरामध्ये, त्याला खेळवता, उडवता, है ना, सोनू गोळू माझा, त्याला खायला घालता, फिरवता, एवढं लाड दिलं का बरं, कारण तुम्हाला आवडतं. तसं आपल्याला आवड अजून निर्माण म्हणजे आहे तुम्हाला आवड सगळ्यांना गीतेबद्दल, पण इट टेक्स टाइम. जेव्हा आपल्याला आवड निर्माण होते तेव्हा मग तपस्या राहत नाही ती, पण आता काय तपस्या आहे. आणि जसं परम करुणा माताजी म्हणतात की तपस्या जरुरी आहे, कंपल्सरी आहे, हे तपस्या नाही करेंगे तो हमको प्युरिफिकेशन नाही होगा, शुद्धीकरण नाही होगा. दॅट्स वाय इथं म्हटलेलं आहे ज्ञान तपसा, राईट. दॅट्स वाय इट इज ज्ञान तपसा. आणि सेकंडली दुसरा याचा अर्थ होतो ज्ञान तपसाचा की हे असं ज्ञान आहे ज्याच्या तापाने आपण शुद्ध होऊन जातो. जसं सेवागुणीला माताजी म्हटलं की आपण शुद्ध होतो. कृष्णविषयक ज्ञान एवढं एकदम पॉवरफुल आहे की जे आपल्या अनर्थांना जाळून टाकतं, राईट. हा त्याचा दुसरा अर्थ होतो. वी विल गेट प्युरिफाईड. ज्याप्रमाणे जे अशुद्ध सोनं असतं ना, त्या अशुद्ध सोन्याला शुद्ध करण्याकरता काय करायला लागतं, तापावं लागतं, राईट. त्या तापा इम्प्युरिटीज बाहेर निघतात. त्याचप्रकारे आपल्याला पण तापावं लागतं चांगलं, है ना. एक श्लोक एक तास तुम्ही म्हणत असाल एक श्लोक हो गया, अभि आगे चॅप्टर बढेगा नाही बढेगा, दिस इज तपस्या. समटाईम काही श्लोक असे असतात ज्याच्यावरती आपल्याला वेळ द्यावा लागतो, समजून घ्यावा लागतं त्याचा अर्थ. हे तपस्या आहे, राईट. पण त्या तपस्येचं फळ असं आहे की आपलं जेव्हा समजतं तेव्हा आपल्याला कृष्णविषयक प्रेम उत्पन्न होतं की हा भगवान, यस, की भगवान के पास जाने के लिए ऑब्स्टॅकल है, इनसे दूर होना चाहिए, ऐसे दूर होना चाहिए, भगवान से ऐसे प्रेम करना चाहिए. यू गेट द नॉलेज, राईट, अँड यू बिकम ब्लिसफुल. दॅट्स वाय ते म्हटलेलं आहे ज्ञान तपसा, राईट. आणि मग फायनली म्हणतात मद भाव अगत ग, राईट. इस प्रकार मेरे भाव में क्या हुआ है, पहले ऐसे बहुत सारे लोग प्युरिफाय हो गए, म्हणून भगवंत लिहितात माझा आश्रय ग्रहण करणाऱ्या गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयी ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत. कोण कोण झाले शुद्ध? तिसऱ्या अध्यायामध्ये कोणाचं उदाहरण दिलं होतं जे भगवंतांच्या भक्तीच्या ज्ञानाने शुद्ध झालेले आहेत? कोणाचं उदाहरण दिलेलं आहे? जनक महाराज. जनक महाराज, जनक महाराजचं उदाहरण आहे ना. भगवंत म्हटले ना जनक महाराज ने भी क्या किया, कर्मयोग किया, मेरी भक्ति की और फिर जगत से मुक्त हो गए, राइट. आणि अशा प्रकारे अनेक राजे महाराजे म्हणून भगवंतांनी इथे लिहिलेलं आहे. कुठे गेला? सॉरी काय म्हणताय माताजी, बोला बोला बोला. हा ठीक आहे, लाईक दॅट. अशा प्रकारे हे लोक काय झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. म्हणून भगवंतांचा बेसिकली काय आहे, भगवंतांचा उद्देश अर्जुनाला सगळं सांगण्याचा असा आहे की अर्जुन इस तरह से पूर्व इतिहास में इतने सारे लोग इस भौतिक जगत से मेरी भक्ति करके इन ऑब्स्टेकल से मुक्त हुए हैं, आपको भी क्या करना है, इस प्रकार मेरी भक्ति करनी है. जंगल में नहीं जाना है आपको, क्योंकि जनक महाराज जंगल में नहीं गए थे, यू नो, और विवस्वान मनु ये सब लोग जंगल में नहीं गए थे. उन्होंने राज्य कारभार संभाला, संसार चलाया और संसार में रहते हुए लोगों को दिखाया कैसे मेरी भक्ति करके इन तीन ऑब्स्टेकल को क्रॉस करके मेरे पास आ सकते हो, राइट. सो लाइक दैट यू ऑल्सो गेट प्यूरिफाइड ऑफ दिस राग भय एंड क्रोध, यू नो, एंड यू ऑल्सो कम टू मी, माझ्याकडे ये. अशा प्रकारे हा आहे, हा या श्लोकाचा तात्पर्य आहे, श्लोक नंबर 10. कुणाला काही प्रश्न आहेत विचारा, टीका टिप्पणी काही तुम्हाला बोलायचं आहे विचारू शकता, बोलू शकता. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, बाकी पुढच्या श्लोकापासून आपण शुक्रवारी स्टार्ट करू.
हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी जे लोक ज्यांना भक्तांचा सहवास आहे त्यांना भक्ती पटते पण तरी सुद्धा भक्ती येत नाही किंवा भक्ती द्यायची इच्छा होत नाही अशा लोकांना कशी डील करायची? त्याला काहीच करायचं नाही, त्याला कंटिन्यू करत राहायचं, इन्स्पायर करत राहायचं. सी बेसिकली काय आहे, जेवढं आपल्या हातामध्ये आपण तेवढं करू शकतो राईट, ते आपण करत राहिलं पाहिजे. ती पण एक तपस्या आहे. आणि त्यानंतर वी आर नॉट द कंट्रोलर राईट, आपण नियंत्रक नाही होत ना. आपण जेवढ्या सी कसं असतं ना की ते तुम्ही ऐकलं असत, घोड्याला घोड्याच्या तलावापर्यंत नेऊ शकता तिथपर्यंत. आता त्याला तुम्ही जबरदस्त पी रे पाणी, तुम्ही त्याला आणून भक्तीमध्ये आणलं, तुम्ही संघ देताय. आफ्टर दॅट यू प्रे टू कृष्ण. कधी कधी भगवंत आपल्याला शिकवण्याची भगवंताने इच्छा असते की मैं आपको शिकाऊंगा, आप कंट्रोलर नाही आहे. समटाईम लाईक दॅट लाईफ सिच्युएशन असे म्हणतात की आता आपण भले पूर्ण विश्वाला प्रचार करत असेल पण माझ्या घरचे लोक भक्ताने बनत आहेत असं राईट. सो इट इज लाईक दॅट, वी कॅन डू एनिथिंग एक्सेप्ट फॉर प्रेयर. बाहेरचे चार जण आपण भक्ती आणले पण आपल्या घरचे कधी कधी म्हणजे येणारे ते विचारतात तुमच्या घरातलं कुणी नाही का, त्यावेळेस उत्तर देताना फार कठीण जातो. येस कठीण जातं, काय करणार. दॅट्स द लाईफ अँड दॅट्स हाऊ कृष्णा हंबल्स अस. भगवंत आपल्याला नम्र बनवतात आणि शिकवतात आणि सांगतात की यु नो ज्याच्यावरती माझी कृपा होते तो भक्त बनून जातो, ज्याच्यावर माझ्या भक्ताची कृपा होते होऊन जातो. असं नाही की त्यांच्यावरती होणार नाही, होईल. आपण फक्त प्रयास करत राहायचा, यु नो चांगलं बनत राहायचं, गिव्ह अप नाही करायचं की अरे चॅन्टिंग नाही करा जा कालचे तुम्हाला प्रसाद नाही दुंगा मी, असं नाही. आपण स्वार्थीपणाने राहायचं नाही. जसं आज मी महाराजांचं कोटेशन ऐकत होतो, महाराजांना जेव्हा इथे चौपाटीमध्ये सांगितलं की आता आपल्याला एक फंड रेझिंग डिपार्टमेंट बनवायचं आहे, तर महाराज बोलले की फंड रेझिंग नाही फ्रेंड रेझिंग. लोगों के पास फंड मांगने के लिए मत जाओ, लोगों को दोस्ती करो, लोगों को लेने के लिए मत जाओ, लोगों को देने के लिए जाओ. कृष्ण भावना, जब आप कृष्ण को दोगे लोगों को, लोग अपने आप भक्त बनेंगे और अपने आप डोनेशन देंगे, आपको कुछ करने की जरूरत नहीं पड़ेगा. सी दिस इज व्हाट फिलॉसफी सेल्फलेसली. आपण जोपर्यंत देव राहत एक दिवशी त्यांचं हृदय बिघडेल है ना. आणि भगवंत पण बघतील की अरे हा भक्त किती प्रयास करतो. आणि भगवंतांच्या एका झटक्या एक जे तुम्ही कार्य 10 वर्ष करू शकत नाही 20 वर्ष लाईफ टाईम भगवंत एका सेकंड मध्ये चुटकी मध्ये करून देतील. बट देन यू हॅव टू वेट फॉर दॅट राईट. करत राहायचं आपली सेवा. हरे कृष्ण. अजून कुणाला काही प्रश्न आहे, जिज्ञासा आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझं पण सिमिलर क्वेश्चन आहे. एक आहे ओळखीचे, ते साऊथ इंडियन आहे आणि ते पण कृष्ण भक्तच आहे, बट ते इस्कॉनशी रिलेटेड नाही. ते मला म्हणत होते हा मी काय भक्त नाही फक्त इस्कॉन वाले भक्त असतात. ठीक आहे ना, मला थोडा त्यांना काय उत्तर देऊ? काही उत्तर द्यायचं नाही. सी आपण कधीही असं नाही विचार करायचं की इस्कॉन इज द ओनली सोसायटी वेअर कृष्ण भक्ता आर प्रोड्युस्ड. इस्कॉन का एकच संस्था नाही जिथे कृष्ण भक्त निर्माण होतात. अशा जगामध्ये अनेक संस्था आहेत ज्यांना कृष्ण भक्त निर्माण होत आहेत राईट. आपण असं कधी विचार करू नये की आपण जगाचा उद्धार करण्याकरता जन्मलेले आहोत, असा तुम्ही विचार करत नाही. पण तुम्हाला सांगतोय लोक आपले तमाल कृष्ण महाराज नेहमी बोलायचे, हरे कृष्ण डिवोटीज कभी भी अपने आपको ये मत समझो की आप दुनिया के लिए गिफ्ट हो. आवाज आला मध्ये रिपीट करतो पुन्हा, हरे कृष्ण डिवोटीजनी कधी विचार करू नये की आपण जगाकरता गिफ्ट आहोत, असं आपल्याला वाटतं ना. अरे भाई दुनिया के लिए गिफ्ट हो यार, मैं प्रचार कर रहा हूँ ये कर रहा हूँ. अरे भाई आप गिफ्ट नहीं हो, ये दुनिया भी तो आपको हेल्प कर रही है ना. गवर्नमेंट है, प्रॉपर प्रशासन है, तभी तो आप भक्ति प्रचार कर पा रहे हो. तो कुठे भक्त कुठे बनू शकतात? आणि ऍक्च्युअली जर आपण यात केअरफुल राहिलो नाही तर लोक ऑफेंड होतात, यु नो. असे किती लोक आता माझ्या संपर्कामध्ये नॉर्थवाले किती लोक असतात, यु नो, हे मारवाडी लोक, दे आर बाय बॉर्न कृष्ण डिवोटीज. नॉर्थ मधील लोक तुम्ही त्यांना म्हणलात अरे चैंटिंग नहीं करता है, इस्कॉन में नहीं आता है, तो ड्यूटी नहीं. अरे रिलैक्स, वो अगर उसको वो जमता है वो ही करेगा. वो आप उसको जबरदस्ती मत करने की कोशिश करो कि तुम अगर इस्कॉन में नहीं आए तो ड्यूटी नहीं. नहीं, क्या आपको पता वो ड्यूटी है कि नहीं है? वो चैंटिंग करता हो आपको कैसे पता? उसका चैंटिंग का तरीका अलग हो राइट. ऑल्दो प्रिस्क्राइब तो महामंत्र है बट दैट्स ओके, यू नो, अवस्था है दैट्स ओके, यू नो. त्यांना एक्सेप्ट करा, बस हेच आन्सर तुमच्या करता आहे. तुम्ही त्यांना स्वीकार करा की यस तुम्ही भक्त आहात. मग त्यांना विचारा मला 2-3 गोष्टी सांगा श्रीकृष्णाच्या, बघा किती प्रेमाने मला लगेच त्यांची भक्ती येऊन जाईल, यु नो लाईक दॅट. हरे कृष्ण. अजून कोणाकडे प्रश्न होता कुठे गेला? हरे कृष्ण प्रभूजी. हा सुखदेव लाड माताजी बोलतायत. हरे कृष्ण प्रभूजी. यस माताजी बोला.
याचा पॉंडिचेरीला गेले होते तर तिथे अरविंद आश्रम त्यांचा आश्रम आहे. ते लहानपणापासून कृष्ण भक्त होते आणि संबंध त्यांच्या तत्वज्ञाने भरून गीत आहे त्यांचं बेस आहे. परंतु साधनेची पद्धत वेगळी आहे. म्हणजे आता जे तुम्ही म्हणताय तसं की ते अतिशय कृष्ण भक्त असून त्यांना प्रत्येक ठिकाणी कृष्ण आणि कृष्णच दिसत होता असं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आणि ते दिसतं त्यांच्या कार्यावरून. पण त्यांचं जे साधन आहे ते वेगळ्या पद्धतीचे. आणि बघा हे पण लक्षात ठेवायचं आपण की असं नाही की सगळ्यांचे मेथड बोनाफाईड आहेत राईट, किंवा त्या मेथड ज्यांच्या त्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या मेथड परफेक्ट असतीलच. ते डिटेल आहे, ते आपण त्याच्यात जर असं कधी डिबेट झालं की चलो ऑथेंटिसिटी चेक करणं हे संप्रदाय बरोबर आहे की नाही, दॅट्स व्हेरी डिफरंट थिंग. पण इन जनरल इन ओव्हरऑल आपण प्रत्येकाला मानसन्मान देऊन जे ज्याप्रमाणे भक्ती करतायत एक्सेप्ट करून पुढे द्यायचं. यु नो आपल्याकडे जे बेस्ट आहे, येस आपल्याकडे जे काय बेस्ट आहे ते आपण द्यायचं त्यांना. त्यांना जेवढं घ्यायचं तेवढं घेतील, जबरदस्ती ते घेणार नाही डेफिनेटली राईट. मग आपला प्रचार वाढेल नाही तर उद्या आपण काय आपण जर फॅनॅटिक झालो की नाही इस्कॉनी अशी संस्था आहे जो कृष्ण भक्त पैदा करते नो. मग उद्या जर आपल्या संस्थेला जर प्रॉब्लेम झाला आपण कुणाकडे जाणार नो. म्हणून ओव्हरऑल ऍज अ हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहावं लागेल. हिंदू ब्रॉड सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये निर्विशेषवादी पण आहेत, कृष्ण भक्त आहेत, राम भक्त आहेत, सगळे ऑल हिंदूज टुगेदर राईट. असं आपण हे करू नये. मग त्याच्यामधनं ज्यांना आवड आहे आणि जे भक्त बनवू शकतात डायरेक्ट 16 राऊंड चॅन्टिंग करून वी वेलकम देम अँड टेक देम अहेड लाईक दॅट. इथे एक कोणातरी प्रश्न होता इथे एक मध्ये हरे कृष्ण एक मिनिट विराम आताजी पार्थ विराम म्हणून एक प्रश्न होता. एक दोन मिनिटात पूर्ण करू आपण मग क्लासला तुम्हाला विराम आहे. किंवा तुम्हाला ज्या लोकांना जायचं जाऊ शकता भांडी धुणी करायला. ज्यांना थांबायचं 2 मिनिट थांबा. इथे त्यांचा प्रश्न आहे भगवद्गीता जप केल्याशिवाय समजत नाही तरी आपण पुस्तक वितरण करतो आणि ही भावना ठेवतो की ती वाचल्यानंतर तो जपसाठी सुरुवात करू. येस करेक्ट. सी बिगिनिंगला आपल्याला कुठेतरी ओपन बिगिनिंग करायला लागेल ना. मग तुम्ही त्याला पुस्तक द्या, त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे की गीतेला समजण्याकरता चॅन्टिंग करावं लागेल. जेव्हा तो वाचेल तेव्हा त्याला कळेल. दिस इज बिगिनिंग राईट. हे मी का सांगितलं कारण भगवंताने गीतेमध्ये स्पष्ट दिलेलं आहे भक्तो सुमे सखाची होती. जेव्हा भक्त बनोगे तब आपको गीता मैं बताऊंगा और समजेंगे आप राईट लाईक दॅट. बोला नवीन माताजी. हा बोला बोला. हा प्रभूजी मी पण भगवद्गीता वाचनच भक्तीमध्ये आली. ऍक्च्युली कारण मी म्हणजे डॉक्टर होते ना त्याने मला भगवद्गीता दिलेली गिफ्ट केलेली आणि मी मला तर भगवंतावर विश्वासच नव्हता मुळात. म्हणजे परिस्थितीमुळे भगवंतावर विश्वास नव्हता. भगवंत आहे भगवद्गीता आहे त्याच्यावर विश्वासच माझा. पण त्यांनी ही भगवद्गीता इस्कॉनची जशी आहे तशी भगवद्गीता दिलेली. मी 4 चॅप्टर वाचलेले त्याच्यात 2-3 श्लोक लर्न केलेले आणि म्हणजे असं खूप हे होतं मला की मला कधी चांगला संघ मिळेल गुरु आणि ते गुरुंचं वर्णन आहे वाचलेलं मी. त्याच्यानंतर मग तिचे मी डिस्पेन्सरीमध्ये काम आलो होते ना तिथे आपले तिलक लावलेले आपले इस्कॉनचे ड्युटी झाले आणि मग त्यांच्या थ्रू मग मी टेम्पलमध्ये गेली. तर म्हणजे ती प्रोसेस होती माझीवाली. मग ते तुम्ही बोला ते पटलं मला. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की ते आता जो आपला विषय झाला ना कि सगळ्यांना म्हणजे इस्कॉनच फक्त हे नाही आहे डिव्होशनचं शुद्ध स्तरावर आहेत तरुण. कारण की माझ्या सर्कलमध्ये पण आता वारकरी आहेत निरंकारी याच्यामध्ये जे आहेत त्या निरंकारीमध्ये पण त्यांचं वागणं बोलणं एवढं सुंदर आहे मला व्यवस्थित कधी कधी मी थोडस हायपर होऊन जाते. पण ते लोक एवढं स्मूथली आणि व्यवस्थित बोलतात समजून घेतात समजून सांगतात आणि मानव समाज म्हणजे ते आपलं मानव सेवा धर्म वगैरे अशा पद्धतीने पण एकदम काम असतात एकदम शांत आणि इतके सुंदर सुंदर भजन पण बोलतात. मला पण स्वतःला विचार त्यामुळे म्हणजे हे मध्ये ही गोष्ट पटते मला. कारण की मला खूप अनुभव आला या गोष्टीचा. कारण की ज्या गोष्टी आपल्याला पण कळत नाही ना त्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळतं. चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करायचं आणि वाईट गोष्टींना दुर्लक्ष केलं तरच आपण थोडस समजू शकतो समजून घेऊ शकतो. सॉरी प्रभूजी काय चुकलं फक्त एक क्लॅरिफिकेशन ऍड करेन. सी सगळ्या संस्था या प्रामाणिक असू शकतात त्याची गॅरंटी नाही. हा ते लोक व्यवहार चांगला करू शकतात शांत राहू शकतात राईट. पण याचा अर्थ असा नाही की देअर फिलॉसॉफी इज परफेक्ट. त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये ढवळाढवळ असू शकते खिचडी असू शकते मिश्रण असू शकतं. पण ओव्हरऑल ते लोक व्यवहार चांगला करतात ठीक आहे वी अप्रिशिएट दॅट. पण आपण त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये घुसू नये नो की जस्ट बिकॉज दे आर व्हेरी नाईस आणि आपण हरे कृष्ण आले हायपर होऊन जातो
ते लोक शांत असतात, अरे तो व्हेरी नाईस डिवोटी आहे. राईट, सो समटाईम सी याच्याकरता सांगत नाही की यू कॅन अप्रिशिएट, तुम्ही नेहमी अशा गोष्टीने अप्रिशिएट करू शकता, पण आपल्याला नेहमी काळजी ठेवायला पाहिजे की जेन्युइन काय आहे आणि डुप्लिकेट काय आहे. कधी कधी डुप्लिकेट वस्तू पण फार छान दिसतात, जसं आता तुमचे इमिटेशन ज्वेलरी असतात ना, त्या फार छान दिसतात ओरिजिनल ज्वेलरीपेक्षा कधी कधी. आणि असं वाटतं की अरे क्या ज्वेलरी, आता आम्ही भगवंतांना लावतो ना इमिटेशन ज्वेलरी सगळ्या, त्या फक्त त्या वेल्वेटच्या याच्यावर ठेवल्या, तर असं वाटतं की अरे काय दागिनं आहे, यु नो. पण बघायला गेलं तर ऑफकोर्स त्याची किंमत आता भगवंतांच्या भगवंतांना सजवलं म्हणून त्याची किंमत वाढली, पण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. राईट, हे एक क्लॅरिफिकेशन आहे, बाकी काय नाही. बाकी सगळ्यांना अप्रिशिएट करत राहा, पण त्यांच्या ह्याच्यात घुसाय फिलॉसॉफीमध्ये घुसायचं नाही. राईट, केअरफुल राहायचं. राईट, त्यांना भगवंतांचं साकार रूप माहिती नाही, पण ते फक्त मानव सेवा मानव धर्म याच्यामध्येच गुंतलेले असतात, त्यांना ते भगवंताचं ते म्हणजे ते साकार रूप पटतच नाही. आपण लोकांना अप्रिशिएट करायचं सोडून द्यायचं बस. हा ठीक आहे, कुछ तो कर रहे ना, चलो भाई शराब पिण्याचे अच्छा कुछ तो कर रहे, काहीतरी वाईट कृत्य करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या संघामध्ये काहीतरी करतात, त्याचीच मोठी गोष्ट आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. पण याच्यामध्ये अजून एक तुम्हाला क्लॅरिफिकेशन ऍड करेन की समटाईम इवन निराकार इज आर मोर डेंजरस, यु नो, इवन दॅन द कर्मी. म्हणजे कर्मी एक व्यक्ती असतो जगामध्ये घाण करतो, लूटमार करतो, चोरीचा पाडे करतो, त्याच्यापेक्षा कधी कधी हे लोक डेंजरस असतात निराकारी. कारण त्यांनी जर आपला तुमचा एकदा कॉन्सेप्ट चेंज केला तर तुम्ही कधी भक्त बनू शकत नाही. पण जे लोक यु नो कामी आहेत, चोर आहेत, ते लोक भक्त बनू शकतात, कारण त्यांची पाठी साफ असते. राईट, पण आपण ओव्हरऑल अप्रिशिएट करतो त्यांना की ठीक आहे, तुम्ही जो कर रे करते रहो, तुमको ये नाही करणार, दॅट्स ओके. त्यांना प्रणाम करायचा, अप्रिशिएट करायचं, आणि त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी असतात त्या शिकून घ्यायच्या. आपण जसं व्यवस्थापन करतो, मी म्हणतो ना व्यवस्थापन चांगलं करतात, शिकायचं आपण ते कशा प्रकारे ते मॅनेज करतो संस्थेला, यु नो भक्त्यांच्या समुदायाला कसं ते कॉम्युनिकेशनला हँडल करतात, ऑल दॅट वी कॅन लर्न, यु नो बेस्ट जितना आपण काढू शकतो ते लाईक दॅट. हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय. परम करुणामंदजी बोला. हा प्रभूजी, आम्ही भगवद्गीता वितरण केली ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, ते सगळं ज्ञान भगवद्गीतेच देतात, पण भगवद्गीता घेत नाही ते, स्वीकारत नाही भगवद्गीतेला. कारण त्यांना वाटतं की त्याच्यामध्ये भगवद्गीता आम्हाला ऑलरेडी आहे, तर आम्ही कशाला घ्यायची. बरोबर, त्याच्यामध्ये गीत बेसिकली भगवद्गीताच आहे ती, मग ते फील की आमच्याकडे ऑलरेडी गीत आहे, तर आम्ही कशाला गेलो. राईट, तर ते पण आहे ना, मुरली मुरली ऐकतात, मुरली म्हणजे आपली कृष्णाची सगळे लीला ऐकतात ते, पण ते कृष्णाला जास्त नाही स्वीकारत, ते शिवजींना स्वीकारतात. ऍक्च्युली ते कोणाला स्वीकारत नाही बघायला गेलं, प्रभूजी असं म्हणजे ना, जरा म्हणजे असं आश्चर्य वाटतं ना, कि मग नंतर असं वाटतं की मी आपली कृष्ण भक्ती खूपच चांगली रियल आहे म्हणजे अगदी पूर्ण. हाच तर प्रॉब्लेम आहे ना जगामध्ये, ते लोक सगळ्या देवाचा पूजा करतात पण अल्टिमेटली सगळ्यांना म्हणतात शून्य आहे, आप झिरो आहे, निराकार आहे आप. एनिवे कन्क्लुजन हे आहे की आपण आपल्याला जे भेटलेलं आहे ते टॉप भेटलेलं आहे, टॉप भेटलेलं आहे. बाकी मी म्हणत नाही की बाकी जगामध्ये जे काही प्रामाणिक संस्था जसं वारकरी ते प्रामाणिक आहेत ते लोक. राईट, पण बाकी जे तुम्ही नाव घेतले काही दोन चार निवेदन माताजीने तुम्ही घेतले, दे आर नॉट यु नो इन परंपरा, दे आर नॉट बोनाफाईड. कुछ तो कर रहे हैं अध्यात्म का, दॅट ऑल्सो व्हेरी डेंजरस, डेंजरस अध्यात्म आहे वो भी, बट चलो कुछ कर रहे हैं आप करते रहो, बट वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल, डिस्टन्स ठेवायचं आणि आपल्याला फोकस करायचा. जे आपल्याकडे आहे ते कुणाकडेच नाही आहे, याचा गर्व पण करायचा नाही. लाईक दॅट. हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. वांचा कल्पतरु विश्व कृपा सिंधु भयो च अनंत कोटि विष्णु वृत्त की जय. श्रील प्रभुपाद की जय. प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण, धन्यवाद. प्रणाम प्रभुजी. थँक्यू.